पावणेचार लाखांची वीज बिलाची थकबाकी राहिल्यानं कोपरगाव तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा महावितरणनं खंडित केला। कोपरगाव तहसील कार्यालयाकडे ऑगस्ट 2019 पासून आज पावे तो 3,78,000 थकबाकी आहे। या संदर्भात महावितरणनं वारंवार आवाहन करूनही तहसील कार्यालयानं वीज देयके भरण्यास उदासीनता दर्शवली, त्यामुळे कोपरगाव वीज वितरण कार्यालयाचे सहायक अभियंता अतुल खंडारे यांच्या निर्देशानंतर तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। तहसील कार्यालयाकडे सुमारे 1.5 वर्षापासून ही थकबाकी होती। अभिषेक दिशानुज, कोपरगाव।